व्यावसायिकांनी विश्वासाने टेम्पोत भरून दिलेल्या अॅल्युमिनियमच्या पट्ट्या शेवगाव येथे पोहोच केल्यानंतर त्या मालाचे मिळालेले तीन लाख रुपये घेऊन टेम्पो चालक पसार झाला आहे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यशवंत सोनोआपू धामणे वय सेहेचाळीस राहणार कानडेमाळा सारसनगर असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक प्रतीक यशोदास कळकुंबे राहणार कानडेमाळा सारसनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला धामणे यांचे सारेस सारेसनगर येथे न्यू शनिराज ट्रेडर्स नावाचे दुकान आहे त्यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी कळकुंबे याला तीन लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या पट्ट्या शेवगाव येथील शुभम ॲल्युमिनियम या दुकानात पोहोच करण्यास सांगितले कळकुंबे यांनी सदरच्या पट्ट्या शुभम ॲल्युमिनियम दुकानात पोहोच केल्यानंतर दुकानाचे मालक कल्पेश लाहोटी राहणार शेवगाव यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन तो पसार झाला दोन ते तीन दिवस धामणे यांनी त्याची वाट पाहिली परंतु तो पैसे घेऊन न आल्याने धामणे यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला अधिक तपास सहाय्यक फौजदार बी बी अकोलकर करत आहेत तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा